हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो नवरात्रमध्ये नवविधा या कार्यक्रमाला तुम्ही भरभरून प्रेम दिलेत. नवविधा या कार्यक्रमामध्ये आपण पुण्यातील आणि इतर ठिकाणातील ज्या सुप्रसिद्ध देवींची देऊळं आहेत त्याविषयी इतिहास पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली आणि या सगळ्या कार्यक्रमाचा आस्वादही घेतला. आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा. खरं तर कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा एकदा सगळीकडे उत्साह पाहायला मिळतो आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री जागोजागी सगळी मंडळी एकत्र येऊन छान मसाले दूध बनवून चांगलं त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पाहून ते तो जो काही कार्यक्रम असतो त्याची मजा घेत असतात. पण ही कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते, त्याला प्राचीनत्व, खगोलिकदृष्ट्या, धार्मिकरित्या त्याचे काय महत्व आहे, त्याला काय पार्श्वभूमी आहे किंवा सांस्कृतिकदृष्ट्या त्याचं काय महत्व आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये करून घेणार आहोत. आणि आजच्या या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ज्या संगीत विशारद आहेत आणि खूप गोड गळ्याच्या गायिका, पण आज त्या आपल्याला कोजागिरीविषयी माहिती सांगणार आहेत, मानसी अध्यय मॅम. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. धन्यवाद. आणि मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही छानशी काही माहिती आम्हाला कोजागिरीची सांगणार आहात त्याला तुम्ही सुरुवात करावी आणि कोजागिरी पौर्णिमेचं प्राचीनत्व यापासून आपण सुरुवात करावी. नक्कीच नक्कीच. तसं म्हटलं तर आपले बरेच सण हे बरेच प्राचीन वेळेपासून चालूच आहेत. तसा हा सण सुद्धा गुप्त काळापासून चालू आहे आणि त्याला तेव्हा कौमुदी जागर म्हणून म्हणायचे. आणि तसं म्हटलं तर वामन पुराणात सुद्धा ह्याचा उल्लेख आहे, पण तेव्हा तिथे त्याला दीपदान जागर असं म्हणून ओळखलं जातं. आणि बौद्ध काळात हाही हा उत्सव साजरा केला जात होता आणि ते आपल्याला एका जातक कथेतून कळतं. श्रीमद भागवतात सुद्धा म्हटलं आहे की भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात ह्या दिवशी रासोत्सव साजरा केला होता. पण आत्ताच्या या काळात आपण तशी कथा बघितली तर म्हटलं जातं की लक्ष्मी ही पृथ्वीवर उतरते आणि को जागरती असं म्हणते, म्हणजे कोण जागत आहे, कोण जाग आहे आणि हा प्रश्न विचारते आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्व लोक जागे राहतात. अजून एका कथेप्रमाणे म्हणतात की या दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रकट झाली होती, म्हणूनच या दिवशी लक्ष्मीची विशेष उपासना होते आणि त्याचबरोबर ऐरावत रूढ इंद्राचीही कित्येक ठिकाणी पूजा केली जाते. अच्छा, तर हे झालं प्राचीनत्व त्याचं. पण आपण कोणताही सण उत्सव साजरा करत असतो त्यावेळेला एक खगोलदृष्ट्या त्याला एक महत्व असतं, म्हणजे देअर इज वन सायंटिफिक रिझन बिहाइंड इट. आपण काही ना काहीतरी एक सायन्स त्यामागे दडलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मकर संक्रांत साजरी करतो त्यावेळेला आपण तिळाचे लाडू किंवा तिळगुळ आपण म्हणतो ते उष्ण असतात, मग ते थंडीमध्ये वातावरण थंड असतं म्हणून मग ते उष्ण पदार्थ खाल्ले जातात शरीराला आपल्या बॉडीमध्ये आपला हीट निर्माण होण्यासाठी. प्रत्येक सणांचं खगोलदृष्ट्या सुद्धा महत्व आहे. तसं कोजागिरी पौर्णिमेचं काय खगोलदृष्ट्या महत्व आहे? आता चंद्र आपल्या सगळ्यांसाठी खास आहेच की नाही? येस. तसंच कोजागिरीच्या रात्री चंद्र हा सर्वात तेजस्वी आणि आपल्या जवळ असतो. तो जवळ का असतो? कारण चंद्र पृथ्वीच्या भोवती जेव्हा परिक्रमा करत असतो तेव्हा तो उपभू बिंदूवर येतो, म्हणून तो आपल्याला सर्वात मोठा दिसतो आणि तेजस्वी दिसतो. आणि या चंद्राच्या शीतल आणि मनमोहक प्रकाश अनुभविण्यासाठी लोक रात्रभर जागरण करतात. हे झालं खगोलशास्त्र. आणि तसं म्हटलं तर हा काळ आहे आपल्या ऋतू परिवर्तनाचा, त्यामुळे जेव्हा आपण आटी दूध आणि त्याच्यात आपण केसर, बदाम, काजू हे सगळे घातले असले की त्याच्यामुळे आपलं दूध इतकं पौष्टिक बनतं की त्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते. आणि हे पण एक त्याच्या मागचं कारण आहे की आपण दूध आटीव दूध बरोबर ह्याच काळात लोकांना सगळ्यांना आपण वाटतो आणि त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच शरीराला फायदा होतो. तर हे झालं खगोलदृश्य. आणि मग आपण पाहायला गेलं की धार्मिक महत्व सुद्धा प्रत्येक सणांचं असतं. तसं कोजागिरी पौर्णिमा आणि मग कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की काही ठिकाणी गरबा ठेवलेला असतो, दांडिया असतात, जागरण होतं, जागर असतो, पण हे तेवढ्या पुरतंच. पण त्या पलीकडे जाऊन त्याला धार्मिक दृष्ट्या सुद्धा महत्व आहे, तर ते धार्मिक दृष्ट्या काय त्याचं महत्व आहे? आता मी जसं म्हटलं की लक्ष्मी जी सर्वात अधिक उपासना केली जाते आणि सगळ्या प्रांतात वेगवेगळ्यानुसार ही पूजा केली जाते. जसं गुजरातमध्ये म्हटलं तर शरद पूनम म्हणतात आणि खेळ रास खेळ गरबा खेळून तिला साजरी केली जाते. बंगालमध्ये तर तिला लोखी पूजाच म्हणतात, लोखी म्हणजे लक्ष्मी, आणि म्हणून तिथे पण नारळात साखर, तूप, दूध आणि सुखा मेवा घालून गोड पदार्थ करतात आणि त्याचे नैवेद्य दाखविले जाते. मिथिलेमध्ये कोजागरह पूजा केली जाते ज्याच्यात श्रेष्ठ अपत्याची पूजा केली जाते, कारण चंद्र सुद्धा
मातेचा पण प्रतीक मानला जातो, म्हणून तिथे ते कोजागरह पूजा आणि मोठ्या अपत्याचं पूजन केलं जातं. आणि तसं म्हटलं तर आजही या रात्री चंद्रप्रकाशात ताजमहल बघायला पर्यटकांची गर्दी होतेच, कारण ते इतका सुंदर आणि भव्य दिसतो त्या ह्याच्यात चंद्रप्रकाशात, की तरीही तिथे लोक जातातच. आणि अजून एक गोष्ट दृष्ट्या काही त्याला मागचं एक पार्श्वभूमी असणार आहे काहीतरी, कारण ही आपण जे म्हणतं की कोण जागा आहे, हे कोण जागा आहे म्हणजे काय नुसतं निंद्रेतून जागा आहे असं म्हणत नाहीयेत. त्याच्या मागे त्याचा गूढ अर्थ असा आहे की कोण खऱ्या रीतीने जागृत आहे, ज्ञान प्राप्तीसाठी कोण जागृत आहे. म्हणजे मग लौकिक आणि म्हणजे सगळी लोक अविचार, अज्ञान, आळस व अनिती ह्यापासून जागृत आहेत की काय आहेत की नाही हे बघायला लक्ष्मी पृथ्वीवर अवतरलेली असते. आणि जो मनुष्य ज्ञान प्राप्तीसाठी सतर्क आहे त्यालाच ती आशीर्वाद देते आणि अमृत तत्व त्याला प्राप्त होते. आणि चंद्र तसं म्हटलं तर मानवी मनाचा कारक समजला जातो, आणि म्हणून या रात्री चंद्राच्या तेजस्वी प्रकाशात नाहून आपल्या आल्यावर आपल्या सगळ्यांना एक सकारात्मक ऊर्जा पण अनुभवता येते. नक्कीच. आणि बऱ्याच वेळेला सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्व लाभलेलं असतं. कोजागिरी पौर्णिमेचं सांस्कृतिक दृष्ट्याचं काय महत्व आहे? सांस्कृतिक दृष्ट्या बघितलं तर तसं आपण म्हटलं ना तर दूध आटी दूध तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की ते इतक्या छान प्रकारे मिसळून बनवलेलं असतं, पण ते ग्रहण करायच्या आधी ते चंद्राच्या प्रकाशात त्याला थोडा वेळ ठेवतात, म्हणजे मग त्याच्यातले जे गुणधर्म असतात ते अजून वाढतात आणि मग ते जमलेल्या लोकांमध्ये वाटले जातात. आणि तसं म्हटलं तर कुठलाही सण ते लोकांना एकत्रित आणण्यासाठीच असतो. आणि आपल्या इथे सुद्धा कोजागिरी म्हटलं तर तसा असा आहे की बालमित्र गच्चीत जमतात, तसेच आजी आजोबा सुद्धा अंगणात अगदी त्याच उत्साहाने असतात. आणि मग तो रात्रीचा सण असल्यामुळे सगळे बसतात, गप्पा मारतात आणि त्याचबरोबर गाणीही भरपूर रंगतात. आणि तशी तो वातावरणच इतकं सुंदर असतं की सगळ्या ठिकाणी तिथे एक उत्साहाचा पसरला जातो. नक्कीच. आपल्याकडे प्रत्येक सण उत्सव जे साजरे केले जातात ना त्याला एक कृषीदृष्ट्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी बरेच सण उत्सव हे फार मोठे असतात. म्हणजे शेतकरी राजा ज्या वेळेला शेतात कष्ट करतो, त्याचा कष्टाने घाम गाळतो आणि त्याचं जेव्हा सोनं होतं म्हणजे शेतामध्ये पीक येतं, त्यावेळेला बरेच सण उत्सव जे साजरी करण्याची पद्धत होती ती खरं तर ग्रामीण भागांपासून आलेली आहे. म्हणजे त्याला कृषी या दृष्ट्या सुद्धा महत्व प्राप्त झालेलं आहे. तर शेतकरी सुद्धा हा सण तितक्या छान पद्धतीने उत्साह साजरा करतात, तर कृषीदृष्ट्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याला काय महत्व आहे? आपला देश तुम्ही म्हणाला तसा की कृषी प्रधान असल्यामुळे एक ही निसर्गाच्या प्रति कृतज्ञता भाव ह्या सणांच्या म्हणजे साजर करण्यामुळे त्याच्यावर जो कृतज्ञ भाव येतो बाहेर येतो. आणि कोकणात आपण म्हणतो की तसं पाऊस पडला तिथे भरपूर पेरणी झाली, त्यामुळे ते एक उत्साहाचं जे सगळं लोकांमध्ये असतं त्यामुळे त्या कोकणात तर त्याला नवान्न पौर्णिमा म्हणूनच तिला साजरी केली जाते. आणि सगळं जे जेवण असतं, सगळा जो नैवेद्य असतो ते सुद्धा नवीन खाद्यातूनच बनवलेला असतो. ते भात असो किंवा खीर असो ही नवीन आलेल्या भातातून बनवतात. आणि घराघरात असे म्हणजे भाताच्या ज्या नाचणीचं कीज, भाताची लोम अशा गोष्टी बांधण्याची पण पद्धत असते. बरोबर. असं म्हणतात की आपण जे आपले भारतीय परंपरेनुसार भारतीय संस्कृतीनुसार आपण जे काही सण उत्सव साजरे करतो ते सण उत्सव साजरे करताना बऱ्याच वेळेला आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याकडे आपला कल असतो. म्हणजे पूर्वीच्या ज्या काही रूढी परंपरा आपण ज्याला म्हणतो त्या काही परंपरा किंवा ती काही संस्कृती त्या काही गोष्टी अशा आलेल्या आहेत की त्यामागे आपल्या शारीरिक दृष्ट्या काही महत्व म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याला महत्व एक लाभलेलं असतं. म्हणजे जसं की गुढीपाडवा आला की आपण कडुलिंबाची पानं खातो, पण हे कडुलिंबाची पानं खाण्यामागे अर्थात त्याला शारीरिक आरोग्याचं आरोग्यदृष्ट्या ते अतिशय महत्वाचं आहे. पण मग असंच जेव्हा आपण कोजागिरी पौर्णिमेकडे पाहतो, कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करत असतो त्यावेळेला सुद्धा एक विशेष महत्व आहे आरोग्यदृष्ट्या. तर आरोग्याच्या दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा का महत्वाची? आता पावसाचा काळ संपतो आणि थंडी सुरू होणार असते, त्यामुळे आपल्याला रोगांचं आणि ह्याचं आजारांचं प्रमाण थोडंसं वाढलेलं असतं. तर हे पौष्टिक दूध वगैरे तुम्ही पेल्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती ही वाढतेच. आणि तसं म्हणतात की चंद्राचा जो शीतल प्रकाश आहे तो सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी चांगलाच आहे. आणि त्याच्याने मी म्हटलं तसं दुधाचे
जे गुणधर्म आहेत ते सुद्धा वाढतात. म्हणून ते पहिले दुधाच्या प्रकाशात त्याला थोड्या वेळ ठेवतात आणि मगच लोकांमध्ये देतात. आणि चंद्र आयुर्वेदात तर अशी पण मान्यता आहे की चंद्राच्या प्रकाशात आपली त्वचा ही सुद्धा उजळते आणि मनाला शांती मिळते. मी म्हटलं तसं चंद्र हा मनाचा कारक आहे आणि ते शीतल प्रकाश आणि ह्याच्यामुळे आपलं मन थोडंसं शांत होतं, उत्साहित होतं आणि ते पण एक आपल्या म्हणजे आयुर्वेदात सुद्धा त्याचं महत्व दिलेलं आहे. बरोबर. मला असं वाटतंय मानसी मॅम तुम्ही कोजागिरीची बरीच माहिती इथे सांगितली. म्हणजे कोजागिरी पौर्णिमा सादर करताना म्हणजे साजरी करताना केवळ दूध गरम करून ते मसाले दूध पिणं हे इतकंच कोजागिरी पौर्णिमा नाहीये. पण ती कोजागिरी पौर्णिमा साजरी करताना त्याच्या मागे बरेच काही गोष्टी आहेत, बरेच काही इतिहास आहे किंवा या व्यतिरिक्त त्याचे आपल्यासाठी होणारे फायदे सुद्धा आहेत. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप सविस्तर रीतीने आम्हाला इथे सांगितल्या आहेत त्यामुळे मी तुमची खरंच खूप आभारी आहे. आणि मी जसं मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हणाले होते की मानसी मॅम खूप सुंदर गायिका आहे आणि त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या आजच्या या मुलाखतीची सांगता, आजच्या या सगळ्या गोष्टींची सांगता आपण मानसी मॅमच्या दोन ओळी ऐकून करणार आहोत. तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही दोन ओळी आमच्या इथे श्रोत्यांना ऐकवून दाखवाव्यात. नक्कीच. चंद्राचंच गाणं आहे आणि मी म्हटलं तसं सांस्कृतिक कार्यक्रमात ही चंद्राची गाणी कोजागिरीच्या सुमारास घेतातच. तर मी एक छोटंसं नाट्यसंगीताची झलक दाखवते. म्हणजे खऱ्या अर्थाने आजची कोजागिरी पौर्णिमा सार्थकी लागली असं म्हणावायला हरकत नाही. खूप गोड आवाज आहे मॅम तुमचा आणि अतिशय सुंदर गोड आवाजामध्ये मंत्रमुग्ध असं वातावरण तुम्ही आता इथे करून टाकले आणि खरंच टू बी फ्रँक खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं. तुम्ही इथे आलात, आम्हाला छान माहिती तर दिलीत, सविस्तर माहिती सांगितलीत, पण या व्यतिरिक्त खूप गोड गोड गळ्याने तुम्ही इथे सुंदर गाणं सुद्धा सादर केलं. तर श्रोते हो, आपला हा कोजागिरी विशेष एपिसोड तुम्हाला कसा वाटला, हे गाणं तुम्हाला कसं वाटलं, या सगळ्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि आजच्या सेगमेंटमध्ये मानसी अध्ये मॅम आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. मानसी मॅम, तुम्हाला कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचं गाणं आणि तुम्ही असंच बहरत जाओ अशी मी ते तुम्हाला शुभेच्छा देते. आणि चंद्राच्या
तेजासारखं तुमचं हे आयुष्य असं भरभराटीचं जाओ अशी मी ते प्रार्थना करते. आणि आचार्य 90 FM कडून, आरजे कोमल कडून सर्व श्रोत्यांना सुद्धा कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कोजागिरी पौर्णिमा साजरी करत असताना त्याचा इतिहास आपण जाणून घेतला आणि आता छान कोजागिरी पौर्णिमा तुम्ही संध्याकाळच्या प्रहरी, रात्रीच्या प्रहरी, रात्रीच्या वेळी तुम्ही छान साजरी करा आणि आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.